पहिलाच भाऊनी आता परत गेले सफाई करतील पाणी मारून माझ्या मित्रांनो बोटची ती साफसफाई झालं आहे पाणी मारून झाल्यावर 2 तासानंतर जाली उचलायला चालू करतील पाहूया मित्रांनो पाहूया मित्रांनो आपला नजारा पावसाचा ढगल वातावरण आहे शिंगाली दाखव कशी फार गुतून गेले सुरेश दादा आनंद भाऊ झालं किती रे आणि आज संध्याकाळ झाले तरी पण देखील 10 ते 15 जाला उचलायची बाकी आहेत शिंगाली चालूच आहेत सरगे आले 2 आणि बाजूला शिंगाळे सगळे मंगेचा सरगा आणि बाजूला नरेश काका आणि वा खूप छान मोठा आहे सरगे चालू आहेत मित्रांनो अरे वा पाला मासे आला आहे किती मोठा आहे बघा साईज बघा किती मोठे आहेत दाखव भाऊ उचलून दाखव रे बाजूला आहे शिंगाळी आणि पाला मासा शिंगाळे मोठा आहे बघा पाहू शकता मित्रांनो मला वाटतंय 1.5 ते 2 किलोचा असेल आज भेटलाय आपल्याला पाला मासा चला मित्रांनो जाले उचलण्याचे काम चालू आहे आज किती वेळ होणार शिंगाळ्याच्या मुळे पाहू शकतो मित्रांनो वाघ शिंगाळे आहे बाजूला राजा मासा
लांजा मासा बोलतात ना, लांजा काही लांजा बोलतात, काही राजा बोलतात. दाखव रे मंगेश दादा, लांजा मासा जिवंत आहे, आता उठून दाखव. जिवंत आहे मंगेश दादाने उचलला आहे लांजा मासा, आणि बाजूला शिंगाळी चालूच आहेत. मला वाटतं आज भरपूर वेळ जाईल झाले उचलण्याची. बाजूला रमेश दादाने कोलवी वाटा उचलले, जिवंत कोलवे आहे. आणि शिंगाळी तीन आहेत. पाहूया झाल्यावर आज मासे किती भेटले आहेत. शिंगाळे आहेत, बोंबील आहेत, नवा मासा आहे. आणि बाजूला पाहिला असेल तुम्ही हा पाळा. पाहूया मित्रांनो पाळा मासा किती मोठा आहे बघा, 1-1.5 किलो असेल. खायला खूप टेस्टी असतो. बघा रमेश दादानी पण सरगा उचलला आहे, थालीमधला सरगा काढून घेऊन दाखवत आहे आपल्याला किती मोठा आहे. झाला उचलायचे काम चालू आहे. सगळ्या पाहूया मित्रांनो आपण तर झाली उचलले थोडी, त्या झालीला किती मासे आलेत पाहूया. पिवळी शिंगाळी आहे आणि डोहा मासा आहे, त्यामुळे कोता मासा बोलतात. बाजूला आहे शिंगाळी आणि लांजा मासा. पहिला तुम्ही जागेवर आलेला तो लांजा मासा जिवंत आहे. आणि कॅरेटमध्ये आहे सरगे म्हणजे पापलेट, थोडे आहेत खूप कमी आहेत. आणि पाळा मासा पण आहे. पाहूया मित्रांनो आज शिंगाळी भरपूर आहे. मला वाटतं दोन ते तीन कॅरेट शिंगाळी आपल्याला भेटले आहे. अजून झाली उचलायचे आहेत, पुढे किती भेटणार शिंगाळी ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहणार आहेत मित्रांनो. पाहूया मित्रांनो दुसरा पाळा मासा आला आहे, तो पण 1 ते 1.5 किलो असेल. आणि रमेश दादाने उचलला आहे, ठेवू दे भाऊ, दाखव तुम्हाला किती झाले पाळे मासे. पाहूया मित्रांनो लांजा मासा, ह्या मासाला तुम्ही काय बोलतात नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आम्ही याला लांजा मासा बोलतो, छोटा आहे. जिवंत सर्व मासे आज ब्रेकिंग आली. सर्व मिक्स मासले या खणामध्ये टाकून आता बर्फ त्याच्यावर बर्फ मारा जाईल. मंगळी दादा आहे, वामन दादा आहे, सगळे शिंगारी वामन दादा दिली. पाहूया शिंगाळी बघा किती मोठी साईज आहे. मला वाटतं आज खूप वेळ लागणार आहेत शिंगाळी लागण्यामुळे. राजू कोता मासाला छोटासा लहान साईज आहे. सरग पण बाजूला आहेत. एक पाळा मासा आहे. बाजूला बोंबील आहेत. आज पाहूया, वातावरण पण खूप खराब आहे, पावसाची शक्यता आहे. पाऊस चालूच होता दुपारी, आता पाऊस कमी आहे. आपली झाला आता शेवटची बाकी आहेत 7 ते 8. नाजे उचलायचे काम चालू आहे. पाहूया मित्रांनो आपल्या झाला मासे किती आहे पाहूया. आता शेवट झालेला पाहूया मित्रांनो, आपल्याला आता भेटलाय जाळीवर कोता मासा म्हणजे गोल्डन फिश. साईज बघा छोटे आहे पण खूप छान आहे. 10 ते 12 भेटले आहेत छोटे. बाजूला आहे पाला मासा आणि चप्पल मासा, बोंबील खूप सारे बोंबील. पाहूया खूप छान आहे बोंबील, जिवंत बोंबील आहेत. आणि छोटा रावस, पापलेट. आणि आपली जाळे घेण्याची सुरुवात चालू आहे. पाहूया मित्रांनो सर्व मासले आपण आता खणावर टाकून त्याच्यावर बर्फ मारला जाईल. सर्व मिक्स मासले आहे. आणि रमेश भाऊ माझ्या मित्रांनो सर्व मिक्स मासे आपण टाकले आहे मासली. आणि सर्व एक
घेण्यामध्ये इतके राहतील. आपली मिक्स मागची सर्व पॅक केली खणामध्ये. पावशी मित्रांनो, आपण सर्व पापलेट आता एका कॅरेटमध्ये भरून सर्व पॅक केले तीन छोटे रावस पापलेट आणि मंगी दादा आहे आणि नरेश काका आहे. मित्रांनो, खणामध्ये आपला एक कॅरेट टाकत आहे पापलेटचा. मित्रांनो, सर्व झाले आता उतरून आले आणि शेवटचा झेंडा आपल्या जवळ आला आहे. मित्रांनो, आपले सर्व पापलेट खणामध्ये टाकले आणि रमेश दादा सर्व पापलेट सारखे मांडून पॅक केले जातील. त्याच्यावर बर्फ मारा जाईल आणि बर्फाची तयारी बघा. मंगेश भाऊ बर्फ फोडत आहे. सर्व बर्फ बारीक करून या पापलेट मारलं जाईल. एका कॅरेटमध्ये फोडला बर्फ, पूर्ण बर्फ मारून त्याची रेमोल व्यवस्थित केली आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपली झाली मासेमारी संपूर्ण झाली आहे. आज आपल्याला भेटलं आहे पिवळी शिंगाली आणि दोन पाले मासे. छोटेसे कोता मासा तुम्ही पाहिला असेल गोल्डन फिश. आणि आपल्याला आज रात्रीचा प्रवास आहे घरी जाण्याचा. 8 ते 9 तास जायचंय घरी आणि रात्रीच्या प्रवासानुसार आपण घरी जाणार आहेत. पाहूया मित्रांनो, मासेमारी करायला आम्हाला खूप आवड आहे आणि मासेमारी करतोच आम्ही. जेव्हा मासे आम्हाला कमी भेटतात तेव्हा आमच्या मनाला खूप दुःख वाटते. पाहूया आज आपल्याला मासे कमी भेटले आहेत, तरी पण आपण पुढे जाऊया. पुढच्या दिवशी आपल्याला खूप छान 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 मासे भेटेल असे आपल्याला अपेक्षा आहे. चला मित्रांना पाहूया. आणि आमचा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय कुवीराई.